बऱ्याच महिन्यांपासून रखडलेली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक 14 जून 2021 रोजी वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्षा सुनीता फिसके, उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल, नगर परिषद सदस्य छाया भागवत, नगर परिषद सदस्य गोवर्धन मेहरे तथा आदिवासी पर्यावरण समितीचे योगेश खानचोडे, अभियंता रमेश तायडे, निशांत मिश्रा यांच्या विचार विनिमयातून संपन्न झाली. सदर बैठक वृक्षांचे संगोपन संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य योगेश खानजोळे यांनी जोर लावून धरला होता. नगराध्यक्ष सुनीता फिसके व उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता 14 जून रोजी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक नगर परिषद अचलपूर येथे संपन्न होऊन पुढील विषयाचे निराकरण करण्यात आले. जुडवा शहरातील धोकादायक वृक्षांची पाहणी व छटाई करिता परवानगी देणे, 2016 ते 2020 मध्ये लावलेल्या वृक्षांचे जिवंत संख्या यांची माहिती घेणे, संगोपन व संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती व ठराव घेणे, जुडवा नगरीत वृक्षांचे वृक्षगणना करून नगर परिषद अचलपूर मध्ये वृक्षांची नोंद घेणे, अमृत योजना अंतर्गत तयार दुर्लक्षित 20 बाग बगीचे यांच्याकडे विशेष लक्ष देऊन उद्यान वाचवण्यासाठी प्रयत्न करणे व वृक्ष कटाई करता मागण्यात आलेल्या परवानगी प्रति दखल घेऊन धोकादायक वृक्षांना कटाई करता परवानगी देऊन प्रत्येक झाड 1000 डिपॉझिट व बद्दल 3 झाडे लावून घेणे सदर विषयावर 14 जून रोजी वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यात विशेष चर्चा झाली. या चर्चेमध्ये सर्व विषय निकाली लावण्यात यावे याकरिता सांगण्यात आले. तत्पश्चात नगराध्यक्ष सुनीता फिसके व नगरसेविका छाया भागवत यांनी योगेश खानजोळे व संजय डोंगरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम नगर परिषद अचलपूर आदिवासी पर्यावरण संयुक्तीत निर्मित ऑक्सिजन पार्कला भेट दिली. सध्या ऑक्सिजन पार्क मध्ये आम्ही आलेलो आहे. हे ऑक्सिजन पार्क म्हणजे अचलपूर परतवाडा शहरातलं पहिलंच ऑक्सिजन पार्क याला म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी जी झाडं लावलेली आहे सगळी झाडं देशी आहेत. कडुलिंब, उंबर, पिंपळ आणि आवळा, इंग्लिश चिंच या प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. काही फळांची झाडं आहेत आंब्यासारखी. तर ज्या वेळेला हे ऑक्सिजन पार्क म्हणजे बनवण्याचा विचार झाला, सुरू विचार ह्याच्यातून सुरू झाला, जेव्हा विकास कामं शहरात चालू झाली तर त्या विकास कामाच्या मनात रोड साईडची झाडं अडथळा झाडांमुळे येत होता. तर शासनानं ती झाडं सरसकट तोडायला सुरुवात केली. मग नगरपालिकेनं त्यावेळी ॲक्शन घेतली आणि त्यात पर्यावरणप्रेमी जे योगेशभाऊ खानजोळे त्यांनी खूप मोठा पुढाकार यावेळी घेतला. आणि म्हणून मग सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर नगरपालिका आणि पर्यावरणप्रेमी योगेशभाऊ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं हे ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आज तयार झालेलं आहे. तर यामध्ये अडचणी खूप आल्या, त्यानंतर आम्ही प्रोसिजर नियमानुसार प्रोसिजर केली. जो काही निधी नगरपालिकेला जमा करण्याची आवश्यकता होती, थोडासा प्रेशराईज करून सगळ्यांनाच आंदोलन वगैरे केली गेली या पार्कसाठी. आणि आता हे इतकं सुंदर पार्क या ठिकाणी तयार झालेलं आहे, यापुढेही यामध्ये डेव्हलपमेंट भरपूर होईल. जयकुमार घियासह पंकज साबू, विदर्भ न्यूज अचलपूर.